2024 लोकसभा निवडणुका अवघ्या काहीच दिवसांवर आलेल्या आहेत. मुंबईमध्ये 20 मे रोजी मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मी आत्ता आलेली आहे विलेपार्ले इथल्या साठे कॉलेजमध्ये. नवमतदारसुद्धा आपल्या या मुंबईत आहेत आणि नेमकं त्यांना काय वाटतं आहे, त्यांच्या मनात काय आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओमधनं जाणून घेणार आहोत. काय सांगाल तुम्ही, काय परीक्षा वगैरे संपल्यात का? हो, आजच परीक्षा संपली आहे. कुठे आता तुम्ही बाहेर प्रवास वगैरे करताय, तर तुम्हाला कुठे प्रचार फेरी वगैरे कोणत्या उमेदवाराची दिसते आहे का? हो, बऱ्याच पॉलिटिकल पार्टीजच्या अशा फेऱ्या दिसत आहेत. आमच्या पण एरियामध्ये बरेच प्रचारसभा सुरू आहेत, त्याच्यामुळे सगळीकडे हेच इलेक्शनचंच वातावरण दिसत आहे. काय सांगशील तू, यावेळी तू पहिल्यांदाच मतदान करणार आहेस आणि तेही सार्वत्रिक निवडणुकांसाठी, असे कोणते मुद्दे आहेत, कोणते निकष आहेत की तू ज्यांच्या आधारावर वोटिंग करशील? पहिलं तर मी बघेन की ज्या उमेदवाराला मी निवडून देणार आहे तो माझे जे प्रॉब्लेम्स आहेत, मग ते एज्युकेशन असू दे किंवा आणखी काही ज्या माझ्या गरजा आहेत त्या पूर्ण करणारा असेल, आणि तो फर्स्ट ऑफ ऑल शिक्षित असेल की जेणेकरून त्याला एज्युकेशनबद्दल माहिती असेल आणि तो रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देईन स्टुडंटसाठी. हे पॉईंट्स मी पहिले लक्षात घेईन. तू जर का पहिल्यांदा मतदान केलंस तर तू कोणते मुद्दे लक्षात घेशील? खरं तर नवमतदार म्हणून एक उत्सुकता असते मनात, पण यावेळी एक राजकीय पूर्ण पार्श्वभूमी पाहता उत्सुकतेपेक्षा द्विधा मनस्थितीमध्येच आहेत नवमतदार, त्यामुळे माझंसुद्धा तेच झालं आहे. त्यामुळे आधी तर जे ज्यांना कोणाला मी वोट देईन त्यांनी ते आधी त्यांनी काय कामं केली आहेत, किंवा अर्थात जसं ती म्हणाली की एज्युकेशन त्यांचं किती आहे, ते पण नक्कीच पाहावं लागेल. आणि त्यांच्याकडून मी काय एक्सपेक्ट करते असं जर म्हणायचं झालं तर, सध्या महाराष्ट्रात कुठल्याही भागात आपण बघायला गेलो तर कचऱ्याची समस्या जी आहे ती म्हणजे सगळीकडेच आपल्याला पाहायला मिळते. तर मी ज्याला मत देईन त्याच्याकडून मी पहिली गोष्ट तर ही एक्सपेक्ट करते की कचऱ्याची समस्या कुठेतरी पहिल्यांदा विचारात घेतली जावी. तू पण पहिल्यांदाच यावर्षी मतदान करणार आहेस, तू कोणत्या गोष्टी लक्षात ठेवशील किंवा कोणते निकष असे आहेत की ज्याच्या आधारे तू मतदान करशील? मला असं वाटतं की प्रत्येक एरियामध्ये किंवा प्रत्येक ठिकाणावर जिकडनं जे जे निवडून येत असतील तर त्यांच्या पर्टिक्युलर एरियामध्ये किती वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतील, लोकांचे समस्या असतील, त्या त्यांनी आधी पहिले पाहावे आणि मग ते काहीतरी त्याच्यावरती सॉल्युशन काढावं, काहीतरी निकाल म्हणजे काहीतरी वेगळं करून आणि ते सगळे प्रॉब्लेम्स घालवावे असं मला वाटतं. कारण की आजकाल खूप मेट्रोचं काम सुरू आहे किंवा असं कन्स्ट्रक्शन साईट्सवरती बरंचसं काम बऱ्याच ठिकाणी सुरू आहे, त्यामुळे खूप प्रदूषण वाढलं आहे किंवा धुळीचं वातावरण आहे सगळ्या ठिकाणी, तर त्याच्यावरती नियंत्रण कसं आणण्यात येईल हे आधी पाहायला हवं असं मला वाटतं. एखादा लोकप्रतिनिधी जर निवडून आला तर त्याने सगळ्यात आधी कोणतं काम केलं पाहिजे असं तुला वाटतं? लोकल लेवलचे जे काही प्रश्न आहेत, जसं याने सांगितलं कचऱ्याचं असेल किंवा या एका मित्राने सांगितलं जसं पोल्युशन असेल किंवा सगळीकडे जे कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे. प्लस लोकल लेवलला जे मुंबईमध्ये सतत पॉप्युलेशन वाढत चाललं आहे, पॉप्युलेशन डेन्सिटी वाढत चालली आहे, जसं रेल्वेजला ज्या पद्धतीने खूप गर्दी होते किंवा इव्हन एक्सप्रेस ट्रेन जरी बघितलं आपण तरी रिझर्वेशन कोचेसमध्ये बरेच विदाऊट तिकीट प्रवासी असतात. ह्या सगळ्या समस्यावर मला वाटतं लार्जर लेवलला पण बघितलं तर मला वाटतं कोणत्याही पॉलिटिकल पार्टीने इतर देशांमध्ये कशा पद्धतीने डेव्हलपमेंट सुरू आहे हे सुद्धा बघितलं पाहिजे. जसं की जर्मनीमध्ये जसं एज्युकेशन किंवा इतर काही देशांमध्ये हेल्थ केअर फ्री आहे, तसं मला वाटतं फोकस चांगल्या गोष्टींवर करायला पाहिजे जेणेकरून इथल्या लोकांचे जे बेसिक प्रश्न आहेत ते सॉल्व्ह होतील असं मला वाटतं. बेसिक प्रश्नांपासून ते अगदी देशपातळीवर म्हणा किंवा राज्य पातळीवर असू देत जे काही प्रश्न आहेत तर ते लोकप्रतिनिधीनं प्रामुख्यानं सोडवणं असं यांचं म्हणणं आहे. तुम्ही आता सगळे शिकता आहात आणि पहिल्यांदाच मतदानसुद्धा करताय, तर शिक्षण क्षेत्रात आणखीन कोणते असे वेगळे बदल होणं गरजेचं आहे असं तुला वाटतं? मी पहिल्यांदाच ह्या येत्या जी निवडणूक आहे त्यामध्ये मी पहिल्यांदाच मतदान करणार आहे. त्यामध्ये फर्स्ट ऑफ मी हे बघेल की मी जो व्यक्ती निवडून देईन किंवा जो आपला प्रतिनिधी म्हणून काम करणार आहे तो खूप जास्त एज्युकेटेड हवा, त्याला शिक्षण क्षेत्रातलं पूर्णपणे ज्ञान असणं गरजेचं आहे.
आणि आधीपेक्षा आता जशी शिक्षण संस्था आहे किंवा जे शिक्षण पद्धती आहे त्याच्यामध्ये डिजिटली का होईना पण बरेचसे बदल घडून येणं गरजेचं आहे. कारण आता सगळेच खूप एक्सटेंड होऊन शिक्षण घेत आहेत किंवा वेगवेगळ्या पद्धतीने किंवा वेगवेगळ्या बाजूंनी शिक्षण घेत आहेत. सो मग काहीतरी खूप सारे पॉझिटिव्ह बदल शिक्षण क्षेत्रामध्ये झाले पाहिजेत असं मला वाटतं. तू सुद्धा आता पहिल्यांदा मतदान करणार आहेस, तर अशा कोणत्या बाजू आहेत की आता लवकरच शिक्षण संपवून तू तुझ्या नोकरीसाठी पण प्रयत्न करशील, तर जो निवडून आलेला लोकप्रतिनिधी आहे तर त्याने इथल्या तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील यासाठी काय करणं गरजेचं आहे असं तुला वाटतं? खरं तर सांगायचं झालं तर आता खूप जॉब्स मुलांना नाही मिळत. आम्ही आता इंटर्नशिपसाठी पण बघतो, अप्लाय करतो, बट त्यांचं म्हणणं हे आहे की आम्ही फुल टाईमच आम्हाला पाहिजे. बट आमचं कसं आहे की आम्हाला शिक्षण करून पण करायचं आहे, तर तिथे थोडीशी कुठेतरी त्या लोकांना पण थोडंसं जॉब जे देत आहेत त्या लोकांना थोडं विचारपूस करून किंवा त्या मुलांची थोडीशी विचारपूस करून किंवा तुम्हाला काय वाटतं काय नाही थोडंसं त्या बाबतीत हे करून मुलांचं शिक्षण पण होऊ दे आणि त्यांचं इंटर्नशिप किंवा काम पण त्यांचं झालं पाहिजे याबद्दल थोडा विचार केला पाहिजे. त्यासाठी पण जो निवडून येणारा नेता तो पण शिक्षित असला पाहिजे, कारण ती लोकं नसतील शिक्षित तर पुढे जाऊन त्या लोकांना ते इम्पॉर्टन्स नाही माहिती आहेत. आणि आत्ताच्या मुलांना जॉब खूप असे कमी मिळतात बघायला गेल्या तर, म्हणजे जी लोकं आहेत ते ऑलरेडी आहेत, बट लोकांचं कसं आहे की मुलांना जॉब पण मिळायला पाहिजे आणि एका साईडला ती लोकं बोलतात की नाही करून आम्हाला मुलं तेवढी शिक्षित पण पाहिजे, पण तुम्ही थोडं मुलांना ट्रेंड करा स्वतःहून. असं अपेक्षा करू नका की मुलं आधीच ट्रेंड असली पाहिजेत करून, कारण मुलांना शिक्षण पण करायचं आणि ते पण घ्यायचं. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की जे पण नेता असो तो शिकलेला पाहिजे पहिला गोष्ट, आणि त्यांनी ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. फक्त मुलांच्या शिक्षणावरच नाही की लहान मुलंच शिकतात असं नाही, पण जे ग्रॅज्युएशन आले आहेत PhD वाली मुलं आहेत वगैरे त्यांच्याकडे पण थोडं लक्ष देऊन त्यांच्या हिशोबाने तुम्ही ती कामं केली पाहिजेत आणि त्यांना रोजगार मिळवून दिला पाहिजे. थँक्यू. गेल्या काही दिवसांपासून किंवा काही महिन्यांपासून महाराष्ट्र असू दे किंवा मुंबई असू दे राजकारणात बऱ्याच घडामोडी घडतात, तर एक नवमतदार म्हणून या निवडणुकांकडे तुम्ही कसं बघताय की ज्या ह्या सगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत त्या? ॲक्च्युली फर्स्ट ऑफ ऑल आम्ही जो प्रतिनिधी निवडून दिला आहे तो पुढे त्या जागेवर राहीलच याची शाश्वती नाहीच आहे आम्हाला, कारण का सांगता येत नाही की कोणता प्रतिनिधी कुठच्या पक्षात जाईल. त्यामुळे आमच्या मताला खरंच किंमत आहे का हा प्रश्न नवमतदार म्हणून पहिला येतो आमच्या डोक्यात, की म्हणजे आम्ही निवडून दिलेला प्रतिनिधी खरंच तिकडे राहील का, की तो दुसऱ्या पक्षात राहील आणि मग इथे पूर्ण चेंजेस, मग आमच्या मताचं काय, किंवा आमचं मत मग त्यासाठी ग्राह्य धरलं जाणार आहे का की नाहीच, की आमच्या मताला किंमत आहे की नाही, हे असे अनेक प्रश्न आम्हाला नवमतदार म्हणून पडते. तू काय सांगशील याच संदर्भात? मी मगाशी म्हटल्याप्रमाणेच की द्विधा मनस्थिती ही कायम राहणारच आहे, कारण कोणत्याही व्यक्तीवर आता विश्वास ठेवणं किंवा एखादा व्यक्ती विश्वासाने काम करेलच याची शाश्वती देताच येत नाही. त्यामुळे सध्याची म्हणजे सध्या त्या व्यक्तीकडून एखादी गोष्ट आपण फक्त एक्सपेक्ट करू शकतो ती होईलच याची शाश्वती कोणीच नाही देऊ शकत. तू काय सांगशील या सगळ्या संदर्भात शिक्षणाच्या क्षेत्रात आणखीन कोणते बदल होणं गरजेचं आहे? शिक्षणाच्या बाबतीत म्हटलं तर जसा कामाचा मुद्दा निघाला, अनेक वेळेला असं होतं की शिक्षणही महत्त्वाचं असतं पण एक्सपिरियन्सही हवा असतो, तर अशा वेळेस जर शिक्षण करता एक्सपिरियन्स अनेक वेळा मिळत नाही, सो तो एक मुद्दा त्या बाबतीत काहीतरी केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि अजून एक तेवढंच मला वाटतं आहे शिक्षणाच्या बाबतीत. बट आणि अजून एक प्रश्न तुम्ही विचारला की प्रतिनिधी एक्सपेक्टेड काय आहे, काय एक्सपेक्ट करतो आपण, तर प्रतिनिधी म्हटल्यावर त्या व्यक्तीने स्वतःचा विचार न करता प्रतिनिधी जेव्हा बोलतो आपण तेव्हा त्या व्यक्तीने लोकांचा विचार केला पाहिजे. सो प्रतिनिधी म्हटला तर त्याने लोकांच्या समस्या जाणून घेणं ते महत्त्वाचं आहे, स्वतःचा फायदा न बघता. सो हे मला वाटतं. तू काय सांगशील, गेल्या अनेक दिवसात महिन्यात राजकारणात बऱ्याच घडामोडी घडत आहेत, तर या पार्श्वभूमीवर एक नवमतदार म्हणून तू कसा बघतोस या सगळ्याकडे? आतापर्यंत आपण इतक्या पॉलिटिकल पार्टीज बघितल्या, लोकांनी त्याच पॉलिटिकल पार्टीजला सारखं मतं देऊन त्यांना पॉवर दिलेली आहे. एवढे वर्ष काँग्रेसने सत्ता केलेली आहे किंवा आता 10 वर्षात BJP ने पॉवरमध्ये राहिलेले ते लोकं. सो त्याच्यामध्ये आपल्याला हे दिसतं की कोणतीच पॉलिटिकल पार्टी आतापर्यंत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना फार मायन्यूट लेवलला बघत नाही, फक्त वरवर कामं करतील आणि त्यांना मग त्यांचं जे काही पर्सनल जे कामं असतात
जसं पैसे खाणे असेल किंवा एकमेकांच्या पार्टीमध्ये उड्या मारणे असेल, हे ह्याच्यामध्ये जास्त स्वारस्य आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की कोणत्या तरी नवीन उमेदवाराला, नवीन पार्टीला आपण मत दिलं पाहिजे, ह्या ज्या पारंपरिक पार्ट्या त्यांना सोडून. मुंबईत सारख्या ठिकाणी जे नवमतदार आहेत त्यांना असा प्रश्न पडतोय की आम्ही ज्याला मत देऊ तर आमच्या मताला खरंच किंमत आहे का. नवमतदारांना आजच्या घडीला तेही मुंबईमध्ये असा प्रश्न पडतोय, त्यामुळे याचं गांभीर्य हे प्रत्येक लोकप्रतिनिधीनं समजून घेणं आणि त्याची जाण असणं हेही महत्त्वाचं आहे. शिवाय प्रत्येक प्रश्न असू देत किंवा कोणताही मुद्दा असू देत, प्रामाणिकपणे लोकप्रतिनिधीनं तो सोडवावा आणि जनतेचं म्हणणं काय आहे ते ऐकून घ्यावं, एवढीच अपेक्षा इथल्या नवमतदारांनी जी आहे ती लोकमत मुंबईशी बोलताना व्यक्त केली आहे. लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट, विले पार्ले.